मेळघाटातील विविध समस्या जाणून घेऊन ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यातील दरी कमी करण्यासाठी, त्याचबरोबर किरकोळ समस्यांवर तिथेच मात करण्यासाठी आणि महत्त्वाच्या समस्या प्रशासनाच्या लक्ष आणून देण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहापात्रा यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवस मेळघाटासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत 100 अधिकाऱ्यांचे पथक मेळघाटात जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांनी दिली. मेळघाट मधील ज्या विविध समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी शासन पातळीवर अनेक प्रयत्न करण्यात येतात, परंतु काही बाबी राहून जातात किंवा काही बाबी पूर्ण होत नाहीत. वेगवेगळ्या विभागांचे वेगवेगळे अधिकारी मेळघाटात पाठविले आणि त्यांच्याकडून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्यास निश्चित यावर काही भरीव उपाययोजना करता येतील हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यासाठी वेगवेगळ्या 10 विभागातील 100 अधिकाऱ्यांचे पथके तयार करून 100 गावांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे पथक गावातील समस्या जाणून घेईल, गावांमधील वेगवेगळ्या संस्थांना भेटी देईल, त्याचबरोबर गावामधील वेगवेगळ्या समस्या आहेत त्या कशा सोडवायच्या हे जाणून घेतील. नंतर जिल्हाधिकाऱ्यांना हे अहवाल सादर करतील. यातून एखादा चांगला उपक्रम राबवता येईल असे मत जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केले. यासाठी या सर्व अधिकारी यांना संपर्क अधिकारी डॉक्टर कैलास घोडके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस यांनी ट्रेनिंग दिली असून गावामध्ये कोणत्या विभागांच्या कोणत्या बाबी बघायच्या हेही अवगत करण्यात आले आहे. यानंतर अधिकारी परत आल्यानंतर जिल्हाधिकारी यांना आपला अहवाल सादर करतील. यामधून निश्चित सकारात्मक बाबी होतील अशी अपेक्षा आहे. मेळघाटातील समस्या जाणून घेण्यासाठी एकाच दिवशी 100 अधिकाऱ्यांचे पथके मेळघाटात जात आहेत. एक दिवस मेळघाटासाठी हा अभिनव उपक्रमातून निश्चितच चांगल्या बाबी पुढे येतील आणि आम्हाला त्याच्यावर उपाययोजना करता येतील असे मत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी व्यक्त केले. पत्रकार बांधवांना माझा नमस्कार. मी डॉक्टर कैलाश घुडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद अमरावती. अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या वेगवेगळ्या बाबी आहेत आणि अमरावती जिल्ह्यामधील प्रशासन जे वेगवेगळ्या विषयावर सध्या काम करत आहे, याचाच एक भाग म्हणून आपल्याला माहीत आहे की मेळघाट हा, याला विदर्भाचे नंदनवन म्हणतात आणि मेळघाटामध्ये सध्या अनेक पर्यटकांचा ओढासुद्धा आहे. मेळघाटमध्ये जी सध्या हिरवळ आहे त्याच्यासाठी अनेक पर्यटक आकर्षित होतात. परंतु हे होत असताना मेळघाटमध्ये जर दुसरी बाजू बघितली तर मेळघाटमध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्येवर मात करण्यासाठी प्रशासनामार्फत जे वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात, वेगवेगळे जे बाबी करण्यात येतात, वेगवेगळ्या योजना राबवण्यात येतात, तर एक त्याचाच भाग म्हणून आणि त्याच्यामध्ये थोडंसं एक भरीवपणा यावं, मॅसिवपणा यावं म्हणून माननीय जिल्हाधिकारी महोदय सौरभ कटियार आणि संजिता मोहपात्रा मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती, यांनी एक दिवस मेळघाटासाठी हा उपक्रम करण्याचं ठरवलेलं आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत उद्या जवळपास वेगवेगळ्या 10 विभागातील 100 अधिकारी त्यांच्या पथकांसह मेळघाटातील गावात जातील आणि त्या गावामध्ये मुक्काम करतील, त्या गावामधील वेगवेगळ्या समस्या जाणून घेतील. हा उपक्रम सुरू करण्यामागे किंवा हा उपक्रम राबवण्यामागे माननीय जिल्हाधिकारी महोदयांचा जो मुख्य उद्देश आहे तो ग्रामस्थ, मेळघाटमधील विशेषतः मेळघाटमधील ग्रामस्थ आणि प्रशासन याच्यामध्ये जी दरी आहे ती दरी कमी करणे, प्रत्यक्ष ग्रामस्थांच्या घरी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणे, त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्याविषयी गावकऱ्यांना मार्गदर्शन करणे, काही किरकोळ समस्या असतील तर त्या समस्या तिथे सोडवण्याचा प्रयत्न करणे आणि ज्या महत्त्वपूर्ण शासनाच्या योजना आहेत जसे सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासारख्या इतर योजनेची मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिद्धी करणे हा या योजना उपक्रम राबवण्यामागचा माननीय जिल्हाधिकारी महोदयांचा उद्देश आहे. तर एक दिवस मेळघाटासाठी यासाठी आम्ही 100 गावांची निवड केलेली आहे. त्यामध्ये धारणेमधील 50 गाव आहेत आणि चिखलदऱ्यामधील 50 गाव आहेत, अशी एकूण 100 गावांची निवड केलेली आहे. आणि या 100 गावांसाठी महसूल विभागातील तहसीलदार, ग्रामविकास विभागातील गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत, त्याचबरोबर महिला बालविकास विभागातील बालविकास प्रकल्प अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा या विभागातील उपअभियंत्या, शिक्षण विभागातील गट शिक्षण अधिकारी, पशुधन विभागातील LDO, बांधकाम विभागातील उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.